यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपर वन। मागील 2 वर्ष आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटातून सावरत असताना सर्वसामान्य नागरिकांची तसेच शेतकरी आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी धडपड सुरू आहे। अशा परिस्थितीत महावितरणने वीज नियामक मंडळाकडे वीज दरवाढीबाबत प्रस्ताव दाखल केलाय। जर ही वीज दरवाढ लागू झाली तर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडणार आहे। त्यामुळे ही संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहन करून संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे तब्बल 37% वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्यास वीज ग्राहकांना मोठा भूदंड पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर घरगुती कृषी व्यावसायिक आणि छोटे मोठे कारखानदार यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती आखण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे बैठक आयोजित केली होती। या बैठकीत ते बोलत होते। आपल्या सर्वांना कल्पना आहे काही नोटीस आता प्रस्तावित दरवाढीच्या बाबतीमध्ये निघालेली आहे। ही दरवाढ नुसती शेतकऱ्यांसाठी किंवा घरगुती याच्यासाठी नाही तर घरगुती शेतकरी व्यापारी व्यावसायिक या सर्वांसाठी ही दरवाढ त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली। या दरवाढीच्या विरोधामध्ये जे काही नियामक मंडळ आहे त्यांनी हरकती आपल्याकडनं मागवलेल्या आहेत। या हरकती 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करायचंय। या हरकती आपल्याला ऑनलाईन मागवलेल्या आहेत। ऑनलाईन जर त्यांची वेबसाईट चालत नसेल तर आपल्याला या ऑफलाईनच्या ठिकाणी आपल्या आधार कार्डचं झेरॉक्स आणि लाईट बिलचं झेरॉक्स अटॅच करून ती हरकत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं। पण पाहतोय का सातत्याने काही वीज पुरवठा सर्वांनी त्याच्याबद्दल वीज पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपले विचार मांडले। वीज पुरवठा कशा पद्धतीने होतोय, किती वेळ होतोय, किती दिवस होतोय, कुठल्या म्हणजे दिवस रात्र हे सर्व पाळीने होतोय, याच्यामध्ये कुठेही सुधारणा न होता दुसऱ्या बाजूने नुसती वीजेची दरवाढ करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी या कंपनीने दिलेला आहे। याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा त्यांच्या सर्व्हिसमध्ये सप्लायमध्ये त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे। दुसरीकडे ही जी काही वीज कंपनी आहे ही टप्प्याटप्प्याने याला खासगीकरण करण्याचा प्रस्ताव देखील त्या ठिकाणी आहे। हे सर्व गोष्टी आपण विचारात घेता आपल्यावर आधीच पेट्रोल डिझेल गॅस सर्व जे काही आपल्याला जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याचे दरवाढ होत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाचं जे काही बजेट आहे ते कुठेतरी कोलमडताना दिसतंय। त्याच्यामध्ये आता ही वीज दरवाढ जर होणार असेल तर अजून मोठी अडचण त्या ठिकाणी होणार आहे। दुसरीकडे आपण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतमालाला भाव नाही परंतु प्रत्येक खर्चामध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसते। आता प्रश्न कधी सुटेल काय त्याला कल्पना नाही पण हे सातत्याने प्रश्न आपल्या सर्वांसमोर येत आहे। तर कांद्याचा जर विचार केला त्या वर्षी तर विक्रमी म्हणजे 11,000 रुपये काही काही ठिकाणी 12-13,000 रुपये लागवडीसाठी एकरी किती नाटेगावला किती तुमच्या 11,000 पर्यंत ऐकलं मी
वाहतूक आणि रोप ते तो खर्च काही थांबायला तयार नाही आणि इकडे 1,012 रुपये क्विंटलाचा भाव त्या ठिकाणी निघालेला आहे. ती रेंज आता आहे सोयाबीनच. भाऊ आपली सोयाबीनच काय झालं? ते मागे 7-8,000 रुपये गेली होती, 10,000 ते इम्पोर्ट केलं आणि ते झालं तेव्हापासून सगळा कार्यक्रमच लागला. आणि आजही सोयाबीनला भाव नाही. हरभऱ्याची ती परिस्थिती, कापसाची पण आता तीच परिस्थिती. हे सातत्याने आपले खर्च वाढत आहे पण भाव तर काही मिळायला तयार नाही. त्याच्यात वीज दरवाढ आहे. आपल्याला सर्वांनी सांगितलं का हॉर्स पॉवर नुसार 24 तास बिल येत आहे. या सर्व गोष्टी आहे म्हणून या सर्व गोष्टीला आपल्याला हरकत नोंदवणं, विरोध नोंदवणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं झालेलं आहे. आपण सर्वजण बरंच म्हणजे आता इकडे 5 वाजताची वेळ होती, चालू करता करता 6 वाजले, बरंच वेळ आपण थांबलेलो आहे. म्हणून एकंदरीत काय आपल्याला करायचंय आणि काय परिस्थिती आजची किंवा मागची आहे सर्वांची आपली आहे, या बाबतीमध्ये सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. परंतु या गोष्टीला आपल्याला विरोध करायचा. या बाबतीमध्ये मी अजितदादांशी देखील बोलणार आहे. या सर्व गोष्टी दादांच्या लक्षात आलेल्या असतानाच त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली आहे. त्या गोष्टीला निश्चितपणे एक वाचा फोडण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होईल. आपण सर्वजण मिळून ही हरकत नोंदवण्याचं काम करू अशी या ठिकाणी आपण सर्वांना मी आवाहन करतो, विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही वीज दरवाढ होणार नाही याच्यासाठी आपण लढा देऊ. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपून जाणार. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखाना आणि संलग्न संस्थांचे संचालक, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, मतदारसंघातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार आणि घरगुती वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुप्रभातसाठी हॅपी चेक, कोपरगाव.